ओके 54 रेमडेसिवीरचं इंजेक्शन आपल्याला मिळाले, तुम्ही माहिती घ्या. ऑक्सिजन 10 टन वाढवून मिळाला आपल्याला. आपल्या बेडची आपली व्यवस्था आहे. कोल्हापूरमध्ये अतिशय नियंत्रणामध्ये परिस्थिती आहे. मला वाटतं येत्या आठवड्याभरामध्ये हे सगळं आटोक्यात आल्याशिवाय राहणार. धन्यवाद साहेब. माजी आमदार अमल महाडिकने आरोप केला आहे साहेब की नेत्यांच्या चौडीच्या निर्णयामुळे स्थिती गंभीर झाली आणि निर्णय घेण्यातल्या दीर्घाईबद्दल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. काय बोलणी करायला? आपल्याला माहिती आहे की पहिली लाट आल्यानंतर आणि दुसरी लाट येण्यापूर्वी आपण सगळेच लोक गाफे राहिलो. जो बायडन यांचा जो मुख्य सल्लागार आहे फिची यांनी आज त्याचं निवेदन केलेलं आहे किंवा इतकं गाफील आपण राहिलो की नरेंद्र मोदींनी या देशामध्ये निवडणुका घेतल्या, धार्मिक कार्य आरंभली आणि इतकी बेफिकिरी दाखवली की आज B1617 या नावाचा विषाणू सगळ्या जगाला धोकादायक झालेला आहे. आता आपल्याला माहिती असेल की WHOचे प्रमुख घेब्रायसेस हे म्हणाले की भारतातल्या या घटना पाहिल्यानंतर हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना आहेत. त्यानंतर युनिसेफ काय म्हणते, हे जर आवरलं नाही भारताचं तर ह्या जगाला धोका आहे. म्हणजे आपण इतका गाफीलपणा केला या नरेंद्र मोदी सरकारनं, त्याचे परिणाम आज आपण सगळे भोगा लागलेलं आहे. आता ह्या गोकुळच्या निवडणुका होत्या, त्यामध्ये अमल महाडिकसुद्धा होते. आता मग त्यांनासुद्धा सहमनुष्यवधामध्ये धरलं पाहिजे ना. म्हणजे त्या मनुष्यवधावर गुन्हा जर आमच्यावर नोंद होता तर त्यालाही धरलं पाहिजे. आपल्याला माहिती नसेल की सुप्रीम कोर्टाने गौरव केला आमच्या महाविकास आघाडीचा. मुंबईत जाऊन बघा कशा पद्धतीनं ऑक्सिजनचं मॅनेजमेंट झालेलं आहे. चहलला मार्गदर्शक नेमा, या राज्यातली कशी कोरोनाचं संकट त्यांनी नियंत्रणात आणलेलं आहे. त्यानंतर स्वतः नरेंद्र मोदीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं की किती संघर्ष केला तुम्ही दुसऱ्या लाटेशी. आणि परवा आरोग्य मंत्रालयाने सुद्धा आपल्या राज्याचं कौतुक केलं. हे एका बाजूला होत असताना भारतीय जनता पक्षाचे हे नेते किंवा हे माजी आमदार वगैरे याला फारसं नाही. आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ठीक आहे मृत्यूदर प्रमाण जास्त आहे, परंतु आपण ज्या पद्धतीनं आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे फक्त हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालं नाही,